चैनल को अवश्य सब्सक्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें। जनता की बात, जनता के साथ साथ। आदिवासी विकास विभाग हे खाते पुनश्च मला मिळाले आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच नवापूर तालुका हा विकासाच्या दृष्टिकोनातून सदैव मी अग्रस्थानी ठेवला आहे। मी सदैव आपल्या कामासाठी तत्पर आहे। तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल। आदिवासी विकास विभागाच्या खात्याला पूर्णपणे न्याय द्यायचा मी प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले। चर्चेमध्ये येत असतो आणि म्हणून कुठेतरी ते कुपोषण थांबलं पाहिजे, कमी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून एक काम करण्यासाठी संधी जी मिळाली आहे। त्या संधीच्या माध्यमातून ते कमी कसं होईल, वारंवार जी चर्चा होते ती चर्चा होणार नाही याच्यासाठी संपूर्ण लक्ष घालावं लागेल। साहेब खाते घेऊ वाटप होणार आहे, खाते घेऊ वाटप होणार आहे, काय म्हणा खाते खाते खातं खाते या आज किंवा उद्या खाते जाहीर होते। मला कोणते खाते अपेक्षित आहे? बघा, मी जवळजवळ या राज्यामध्ये जितके खाते आहे त्याच्यामुळे मी निम्मे खाते आतापर्यंत सांभाळले, त्याच्यामुळे कसं आहे कुठलंही खातं दिलं तरी निश्चितपणा मी ते काम करू शकेल। साहेब तुम्हाला त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे मला वाटतं की फक्त खाते डिक्लेअर झाल्याबरोबर त्याचं नियोजन करणं आणि ताबडतोब तर कसं इम्प्लिमेंटेशन होईल या दृष्टीने करणं। नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, नागरिकांचं बऱ्याच नागरिकांचं म्हणणं आहे की तुम्हाला आदिवासी खातं मिळालं पाहिजे। नाही, मी म्हटलं ना, मला जेही खातं मिळेल ते खातं मी निश्चितपणे चांगल्या रीतीने राबवेन आणि या जिल्ह्यामध्ये निधी बऱ्यापैकी येतो तो निधी पूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी आहे आणि तो जर खर्च करू शकलो तर मी जे काही बोलत होतो की या ठिकाणी कुपोषणाचे प्रश्न आहे, कुपोषणाचा प्रश्न जेव्हा सुटू शकतो तिथलं दळणवळण वाढलं पाहिजे, तिथला रोजगार वाढलं पाहिजे, कृषी क्षेत्र झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे आणि महिला बालकल्याणच्या माध्यमातून बालकांचं आणि नंदुरबारचे आमदार, जिल्ह्याचे शिल्पकार, भाजपा नेते, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा शहरातील सरदार चौकात भाजपाचे तालुकाध्यक्ष भरत गावित व पदाधिकारी यांनी आयोजित भव्य नागरी सत्कार करण्यात आला। त्यावेळी डॉक्टर गावित बोलत होते। तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। डीजेच्या तालावर नृत्य करत तिरंगा रॅली काढण्यात आली। मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे शहराच्या प्रवेशद्वाराजवळ जंगी स्वागत करण्यात येऊन तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली। सजवलेल्या गाडीतून डॉक्टर गावित यांची मिरवणूक काढण्यात आली। तिरंगा यात्रा शहराच्या मुख्य रस्ता, साई मंदिर, बस स्थानक परिसर, लाईट बाजार येथून फिरून सरदार चौक येथे तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली। डॉक्टर विजयकुमार गावित यांचा भरत गावित, नगराध्यक्षा हेमलता पाटील व माजी नगरसेवक अजय पाटील यांनी सत्कार केला। मंचावर भाजपाचे तालुकाध्यक्ष भरत गावित, जिल्हा परिषद सदस्य संगीता गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, माजी आमदार शरद गावित, धनंजय गावित, नगरसेवक गिरीश गावित, महेंद्र दुसाने आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा तालुक्यातील सर्व सरपंचांना मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाईव्ह न्यूज, नवापूर। देवा मी लोक बघितले, मी असं मला असं वाटायला लागलं, ठीक आहे, त्यावेळेला मागच्या काळात मी आदिवासी खात्याचा मंत्री होतो, त्यावेळेला मी काम करत जे काही काम केलं आणि आता जे मी बघितलं चित्र मला असं वाटायला लागलं की आता हे मला पेलवेल की म्हणा, कारण जितकी गर्दी पाहतो तेवढं ओझ येतं, ओझ कारण ते विश्वासाने येतात बिचारे, एक विश्वास नावाची चीज लोकांमध्ये माझ्याबद्दल निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे जेवढी गर्दी होईल तेवढं मी जास्त विचार करतो की काय केलं पाहिजे ना काय, म्हणून मी सांगतो तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही मला सांगायचं, माझ्या परीने जितकं तुमच्यासाठी करता येईल ते करण्याची जबाबदारी माझी राहील, एवढंच मला तुम्हाला काय आज आलो इथे एखाद्याने सांगितलं
साहेब मला गरज नाही हो, त्याने इथे सांगितल्यानंतर पुन्हा एखाद्या दिवशी मीटिंगला यायचं किंवा मग इलेक्शनला यायचं, साहेब मी तुम्हाला घर सांगितलं होतं ना, मला दिलंच नाही, असं नाही करायचं. तुम्हाला जर ठराविक वेळेमध्ये तुम्हाला ती गोष्ट मिळाली नाही, तुम्ही येऊन सांगितलं पाहिजे की साहेब हे असं सांगितलं होतं, तुम्ही राहील केलं, मग काय होतं त्याचा पाठपुरा होतो. पाठपुरा होऊन ते काम मार्गी लागतंय. हे बघा, तुम्हाला पुरेल एवढ्या सर्व गोष्टी आहेत, ती इच्छा पूर्ण करायला कुठली योजना कुठल्या कशामधून आणायचं ते माहीत असलं पाहिजे, ते माहीत करून दिलं पाहिजे, आणि ते माहीत झाल्यानंतर ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. जो माणूस देतो त्याच्या मागे लागलं पाहिजे. जनता की बात, जनता के साथ.